सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार सगळ्यात आधी तर तुमचं कौतुक तुमच्या मैत्रीचं कारण कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी क्वचितच एवढा स्ट्रॉंग ग्रुप बनतो आणि राहिला प्रश्न प्रिन्सिपल सरांना कोणाचं नाव सांगायचं याचा तर मी तुमच्यापैकी कोणाचंच नाव सांगणार नाही आपण ना ह्याला गंमत करूया तुमच्यापैकी कुणालाही एकालाही एका विषयात जरी केटी मिळाली ना तरी मी तुम्हाला सगळ्यांना रस्टिकेट करेन मला काय माहिती तू फोन लाव आताच फोन लाव फोन कुठे गेम खेळण्यापेक्षा फोन लाव तू नको ना सम्राट नंतर नंतर लावतो नक्की बरं ठीक आहे नंतर कर पण दिवाळी संपायच्या अगोदर करणार ना तू आय ट्राय ट्राय नाही मला प्रॉमिस कर तू फोन लावणार प्रॉमिस कर मला कळतच नाही आपल्याला एक्झाम संपल्यानंतर सुद्धा का बोलवलं लेक्चरला असं काय करते परी आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत की नाही मग तुझ्यासारख्या अति उत्साही आणि आगाऊ मुलांना फटाके फोडताना कशी आणि किती काळजी घ्यायची हे सांगाल नको का आली घसरलीस परत तू माझ्यावरच तू लहानाची मोठी का चकली खाऊन झालीस का ग परत परत गोल गोल फिरून माझ्यावरच येते चकली नाही लाडू मेथीचा एकदम कडू आणि पौष्टिक पण काही पौष्टिक नाही पौष्टिक तर आणि मेथीचे लाडू खा ओके सिट सिट मग झाली का दिवाळीची तयारी गुड प्लान काय मग दिवाळीचा अरे सर मी तर आमच्या इकडे जाऊन तुम्हाला झाली दिवाळीचा फराळ सुरू असं मस्त सर धवल कम इन थँक यू सर धवल काय कम हियर सॉरी सर नाही ये धवल अरे निदान टर्मच्या शेवटच्या लेक्चरला तरी वेळेवर यायचं हा सॉरी सर पण मी तोच विचार केला होता पण नंतर म्हटलं उगाच एका दिवसासाठी प्रथा कशाला मोडा काय सॉरी सर आय जस्ट किडिंग सर पुढच्या टर्मला मी दर दिवशी दर लेक्चरला वेळेवर येणार बघाच तुम ओके गो टू युअर प्लेस थँक्यू सर सॉरी गुड सो स्टुडंट्स मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच घरी जायची खूप घाई आहे त्यामुळे मी काही जास्त वेळ लेक्चर घेणार नाही आहे मी तुम्हाला तुमच्या पुढल्या टर्मच्या कोर्सचा बेसिक ओव्हरव्ह्यू देणार आहे आणि जाण्यापूर्वी तुम्हाला एक इंटरेस्टिंग असाइनमेंट देणार आहे ओके असाइनमेंट दिवाळीत पण डोंट वरी खूप सोपी असाइनमेंट आहे तुम्ही सगळ्यांनी दिवाळीतून परत येताना माझ्यासाठी एक गोष्ट आणायची कोल्हापूर मस्त बनवत आई माझी मस्त बनवते हो फराळ तर तू आणच पण या दिवाळीमध्ये तुम्ही जिथे कुठे जाल जे काही कराल म्हणजे आईला मदत कराल दिवाळीचा फराळ खाल कंदील लावाल जे काही कराल त्यावेळेस
जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या दिवाळीमधला हा माझा सर्वात आनंदाचा क्षण आहे, तेव्हा तो क्षण तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये क्लिक करायचा, ओके, आणि तो बेस्ट क्लिक मला आणून दाखवायचा. वाव, ग्रेट सर, खरंच खूप भारी असाइनमेंट आहे. येस इंडीड. बस काय नीरव, तुझ्याकडे भारीतला कॅमेरा आहे ना, म्हणून आमचा मोबाईल बघ, किती बेस्ट क्लिक काढला ना तरी तो वर्स्ट क्लिकच येणार आहे. डोंट वरी धवल, मी तुमचा बेस्ट क्लिक फोटोजच्या क्लॅरिटी मध्ये नाही तर इमोशन्सच्या क्लॅरिटीवर बघणार आहे. ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर बेस्ट क्लिक अँड विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सर. अरे खाली ओके पापड्या मिटत नाही, त्याच्यापेक्षा जास्त वेळा काढतच ती फोटो. माझ काय होणार? अरे पण तुझ्याकडे पण ना फोन. मग हा, अरे हो, पण मला सवय नाही ना काढायची फोटो. मला तर फोटो काढायची गरजच नाही पडत, तुम्हाला माहितीये. नाही ग, ऐक, आम्ही ना ऑलरेडी घरी फोटोग्राफर बोलवलेला असतो जो आमच्या सगळ्यांचे सतत फोटो काढत असतो, आणि इतके पाहुणे येतात घरी, इतके पाहुणे येत असतात, दिवाळीत ना फुल वाट असते आपली, वाट मज्जा असणारच. तुम्ही काय बाबा, राजकुमारी है ना? काय मग तुम्हाला घ्यायला यावेळेस? ए, तू परत ट्रक वर जाऊ नको. ट्रक नाही ग, बाबा गाडी. मला असं म्हणायचं होतं खर तर की तुला काय बाबा गाडी पाठवणार आहे त्या वेळेला घ्यायला. मला सगळं कळतं, समजलं ना, मला तुझे जोक व्यवस्थित कळतात, मी काय मूर्ख नाहीये. बरी कळण्यापेक्षा ना ते पचवणं शिक. हो, पचवायला शिकू. मग तुला आतापर्यंत माझे जोक का पचत नव्हते? का पचवता येत नव्हते? हा, एवढे फालतू जोक्स मारते, कसे पचवू मी रेणुका? फालतू जोक, फालतू वगैरे काही नाही, हिला कळत नाही माझे जोक. तुला ना जरा तुझा दर्जा वाढवायची गरज आहे, दर्जा सुधरवायला पाहिजे. कसला लातूरचा दर्जा? ती काय बोलते तिचं, तिला तरी कळत कळत का काय बोलते? थांब तू जरा, तू काय माझा लातूर काढतेस? तू काय कोण न्यूयॉर्कहून आलीस का? आमच्याकडे न्यूयॉर्कच म्हणतात. तुम्ही दोघी मागच्या जन्मी नळावर पाणी भरत होता काय? विषय बदलला की आपले भांडण असतात, आणि तू काय नळ आहेस त्यांचा? तेच ना, वेळ काय काळ काय, आता पुढचे काही दिवस आपण एकमेकांना भेटणार नाही तर लगेच असे गळ्यात गळे नका घालू, पण निदान एकमेकांना नीट तरी बोला. बाय बाय. थोबाडाकडे काय बघताय? बोला ना. ठीक आहे. ए लातूर, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ओ गदे, रुसलं बाबू, बाबूला काय वाटतं? ए पण मी ना तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे, मला खूप बोर होईल मुंबई. काय झालं? मी आहे ना बाई. बोर झालं ना की आपल्याला फोन टाक, आपण पिक्चर टाकू. हा पिक्चर? मग आम्हाला पण टाका की फोन. मी आणि नीरू मुंबईतच असणार आहे. काय म्हणजे तू कोल्हापूरला जाणार नाहीयेस? अगे नाही नाही, मी इकडेच असणार मुंबई मामाकडे. आणि नीरू, ऍक्च्युली ना माझे मॉम डॅड आउट ऑफ टाउन गेलेत, सो मी पुण्याला जाऊन तरी काय करणार ना, म्हणून. म्हणजे तू इथेच आहेस? तू काय हॉस्टेलवर एकटा राहणार भूतार का? ए नको नको, त्यापेक्षा तू एक काम कर ना, माझ्या घरी चल राहायला. नाही नाही नको भाई, मग आपल्याकडे चालला. चार पाच दिवस आजीच्या आजचा खाऊ घालतो. मस्त सलमान खान म्हणून पाठव तुला. भाई सुलतान, भाई एकता डॉक्टर. भाई भाई आला म्हणता त्याला सलमान करणारा, स्वतः ती राहुल रात्री बनवून दाखव. नीरव तू ऐक, तू माझ्या घरी चल लातूरला. तुला म्हंटलं ना आमच्याकडे एकदम असं स्टँडर्ड राड असतो, आणि दिवाळीच्या दिवशी तर पंक्तीच्या पंक्ती उठतात. झालं म्हणजे ही ना तुला पंक्ती वाढायच्या कामाला लावणार कन्फर्म. त्याच्यापेक्षा तू नाशिकला ये ना, म्हणजे माझं घर छोट आहे पण खूप शांत वाटेल तुला. ए नीरव, त्यापेक्षा तू असं करतोस का? तू माझ्या घरी ये ना. हे बघ आमचं मिठाईचं दुकान आहे की नाही, मी तुला भरपूर मिठाई खाऊ घालेन. अनलिमिटेड. थांब थांब, अरे थांब, सगळ्यांनीच थांबा. काय काय चाललंय?
एवढ्या सगळ्या ऑफर एकदम ऐकून ना मला मॉल मध्ये आल्यासारखं वाटतंय बरं का भाई. मग काय दोस्तीचा अकाउंट उघडल्यावर अशा मॉल मध्ये तुला नेहमीच यावं लागणार काय. बोल कोणाची दिवाळी ऑफर ऍक्सेप्ट करतोय तू. खरं सांगू कुणाचीच नाही. अरे डोंट फील बॅड फॉर दॅट गाईज. खरं सांगू का या सुट्ट्यांमध्ये ना मला स्वतःसाठी वेळ काढायचा. जाऊ दे रे मला भरपूर पुस्तकं वाचायची आहेत भरपूर सिनेमे पाहिजेत तो सॉरी. अरे सॉरी काय इट्स ओके. पण तुला काही लागलं किंवा तू बोर झालास ना तर मला फोन कर. हा आणि तिचं लागलं नाही ना तर मला कर फोन. आणि मी तुला करेनच फोन. या दोघांचा फोन लागला नाही ना आपल्याला फोन करायची काही गरज नाही कळलं. डायरेक्ट टॅक्सीत बस आणि सांग लालबाग भाई धवल भाई के घर जाणार. भाई टॅक्सी तून ये पण फटाके घेऊन नको येऊ कळलं काय. ए भाई लो सगळ्यांनी या वर्षी फटाके फोडायचे नाही कळलं काय. अरे आपल्या देशात ऑलरेडी एवढं पॉप्युलेशन वाढलंय तर पॉल्युशन कशाला वाढवा. परी कळलं काय. रुचिरा अग मी तुझ्या क्लासच्या बाहेर उभा आहे. खोटा खोटा. अग मला तू दिसतच नाहीयेस कुठे आहेस तू. तू बाहेर आहे. मी बाहेरच उभा आहे. हा पांढऱ्या स्ट्रायपांचं टीशर्ट घातलंय बघ. हा हा येल्लो आणि निळ. हा 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 बाय. हा ये ये लवकर या मी वाट बघा. सॉरी आपत्कालीन परिस्थिती आली जरा बाहेर जावं आपल्याला जावं लागेल मला. चल चल हॅपी दिवाळी. कळलं लक्षात ठेव आणि रोज वेळेवर करत जा जेवण. हा आणि झोपताना कडी लावून झोप नाहीतर रात्रीचं कोणतरी घुसायचं आतमध्ये ठीक आहे. आणि हा आठवडीने रोज पीत जा रात्री दूध नाहीतर पिक्चर बघत बसशील आणि मग जागरणामुळे ऍसिडिटी व्हायची. अगं हो ग माझे आई. आई तर मग काय आई सुद्धा आपल्या मुलाला एवढ्या इन्स्ट्रक्शन देत नाही घरी एकटं सोडताना. तू जा आता पटकन नाहीतर ना तुझा मामा इथे तुला घ्यायला येईल. जा निरू सम्राट जा जा. आता काय 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 करतोय सम्राट. हे तुला लागतील पैसे सम्राट. हे बघ आता गरजेपुरते आहेत माझ्याकडे पैसे. हा असं देखी असं समज की दिवाळीचा खाऊ दिलाय या आईने. हा सम्राट ऐकशील का माझ. हे बघ गरज असेल तेव्हा मी मागेल ना स्वतःहून हक्काने मागेल तुझ्याकडे पण आत्ता नको. ट्राय टू अंडरस्टँड. लय भाव द्यायला लागतो तुला गड्या. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काळजी घ्या. जा आता चल. चला चला निघा. हो चला निघा. मला पण हॉस्टेल लॉक करून गावाला जायचंय. सर पण मी नाही जाते गावाला. अरे दिवाळी आहे सगळे गेले. तू काहून नाही जाऊन राहिला रे. ऍक्च्युली सर माझे मॉम डॅड घरी नाही आहेत ते ताईकडे गेलेत ना म्हणून. बापो म्हणजे ह्या दिवाळी तू इथेच राहणार हॉस्टेलवर. हो सर काही प्रॉब्लेम आहे. नाही प्रॉब्लेम नाही आहे. काय दिवाळी सगळी मुलं गेली की मी पण हॉस्टेलला लॉक लावून गावाला जातो. पण आता तुला एकट्याला इथे सोडून जायचं म्हणजे. नाही नाही सर तुम्ही माझी काळजी करू नका. मी इथे व्यवस्थित राहीन. तुम्ही निश्चिंत जा आणि मला हॉस्टेलवर लक्षही ठेवता येईल ना. तुला चालेल ना नक्की. हो सर मला गावी जाणं महत्वाचं आहे. ऐकून पोरगी वाट पाहून राहिली तिकडे. सकाळपासून चार वेळा पोरीचा फोन आला दिवाळी आहे मला फटाके पाहिजे नवीन ड्रेस पाहिजे आम्हाला जायला पाहिजे. काळजी घेशील ना हॉस्टेलची. येस सर. मग मी जातो. हे बघ हॉस्टेलचं दार लावायचं रात्री विसरायचं नाही. हा येऊ मी. येस हॅपी दिवाळी.
हॅपी दिवाळी सर. येतो. हॅपी दिवाळी नीरव. आई काय चाललंय सायली? अगं तू आत्ता लपवायचं नाही. इथलं सांगितलं होतं ना असली कामं घ्यायची नाही. अगं काम नाही घेतलंय. त्या शेजारच्या काकूंनी आणून ठेवलंय. मी निहारच्या शर्टाला बटन लावत होते. अच्छा बघू बघू. हो ग आपला निहार म्हणजे खाली एवढाच झालाय ना हल्ली. हे काय एक्सेल वगैरे शर्ट लागायला लागलेत त्याला. बापरे. आणि शेजारच्या काकूंच्या घरी साधारणतः पूर वगैरे आला असेल म्हणून सगळे गठ्ठे त्यांनी इकडे आणून ठेवले. हो ना आई? सायली काय ग तू, तू उद्या येणार होतीस ना? मुद्दामच असं सांगितलं मी तुला. नाहीतर हे असे सगळे उद्योग कसे पडले असते मला तुझे? सायली अगं उद्योग नाही, लघु उद्योग म्हणतात त्याला. एवढेच वर खर्चाचे पैसे सुटतात ग. अगं पण काय गरज आहे आई, मी जॉब करते ना मुंबई. पण तू काय काय मॅनेज करशील? हे बघ काय आणि कसं मॅनेज करायचं ते माझं मी बघेन, कळलं? पण तू ही असली कामं घ्यायची नाही आई प्लीज. पण घरात बसून काय करणार आहे मी? आराम कर, काही कर ना, पण ही अशी कामं घ्यायची नाही आई, मी तुला आधीच सांग. आणि पैशांची गरज लागली तर तू मला सांग, मी एक वेळ दोन जॉब्स करेन, कळलं तुला? पण हे असं काम घेतलेलं मला परत कळलं नाही तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही, मी तुला आधीच सांगते. मी तुला कितीदा एकच गोष्ट सांगायची, मला परत परत सांगायला लावायचं नाही. हो बरं, नाही घेणार मी. ठीक आहे. दुसऱ्यांवर ओरडण्यात बाबांवर गेली आहेस एकदम, बघताय ना? पण बाबा मी पण काही उगाच ओरडत नाही हा तिला. तिला कळायला नको माझं ऐकत नाही, कितीदा एकच गोष्ट सांगायची तिला. ते पण हसत असतील, म्हणतील आई कोण आहे आणि मुलगी कोण आहे काही कळतच नाहीये, समजावायचं कोणाला? पण तुमचे चिरंजीव आणि आमचे बंधुराज आहेत कुठे? असेल इथेच मागे अभ्यास करत. अभ्यास करत निहार? ते पण सुट्ट्यांमध्ये? वा प्रगती आहे. निहार, ए निहार, वा. आणि आई म्हणत होती की अभ्यास चाललाय. हो अभ्यासाचाच वाचत होतो मोबाईलवर. हो का? ते सगळं जाऊ दे. तू कधी आलीस? आता. हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. वाव नवीन फोन. नवीन फोन? तुला कशाला हवा रे नवीन फोन? हा आहे ना, कुर्ता आणि वॉच आणलंय. मी तुझा फोन म्हणत होतो, नवीन घेतलास? याच्यात ते MSAP ऍप आहे का? MSAP? हो, या ऍप मुळे मल्टिपल सोशल साइट्स वर एकाच वेळी लॉग इन करता येतं. पण काय रे तुला कशाला हवे मल्टिपल सोशल साइट वर एकाच वेळेला लॉग इन वगैरे? सहजच, त्याने वेळ वाचतो ना तेवढा, आणि मग तेवढाच वेळ अभ्यासाला देता येतो. आणि हो, यात ते फोटो प्रोसेसिंगचं सॉफ्टवेअर आहे ना,
निहार ते मी म्हणजे जाऊ दे मी चेक करतो. बरं पण आधी हे ट्राय करून दाखव नंतर करतो ग. अरे ऑनलाइन मागवलंय मी तो कुर्ता झाला नाही तर चेंज करायला हवाय पटकन ट्राय कर. बरं ठीक आहे नंतर करतो. निहार काय प्रॉब्लेम आहे तुला आत्ता करायला? हे बघ मी मोठा झालोय आता काय करायचं ते मला नको सांगत जाऊ. मोठा झालोय म्हणे दाखव पटकन करून. करतो नंतर. बरं बाबा ठीक आहे पण दाखव नक्की लवकर आणि. आशय आशय हा नीरव अरे आशय दिसला का कुठं? नाही मॅम. नाही अरे सकाळपासून घरात नाही येतो. पण तू कसा का इथं? तू घरी नाही गेला? मॅम ऍक्च्युली माझ्या घरचे सगळे बाहेर गेलेत युएसला ताईकडे. अच्छा म्हणजे हॉस्टेलवर तू एकटाच आहेस? हा. अरे पण डोंट वरी मॅम मला ना आवडतं एकटं राहायला खूप शांत वाटतं मला. अरे शांतता वगैरे सगळं ठीक आहे पण दिवाळी सारख्या सणाला एकटंच म्हणजे. हा पण अरे मग तू नातेवाईकांकडे तरी जायचं ना. पण ना ऍक्च्युली माझा मूड नाही झाला मॅम. हे बघ हे तुम्हा आजकालच्या मुलांच्या ना मूडचं काही कळतच नाही. आता आमचा आशयच बघ ना दिवाळीचा सण आहे घरात थांबायचं तर दिवसभर कुठेतरी हुंदडत असतो. तुला दिसला का तो? नाही. आता कुठं कुठं शोधायचं याला? अहो मॅम असेल इथे कुठेतरी खेळत असेल. हो रे असेल पण सतत शोधत बसायचं का याला? कधी कधी वाटत खेळून दमला की येईल घरी पण नंतर असं वाटत नको रे बाबा खेळता खेळता काही उपद्व्याप केले नाहीत म्हणजे झालं. काळजी वाटते रे. डोंट वरी मॅम असं काही करणार नाही तो आणि तसा हुशार आहे तो. हुशार आहे रे पण नुसतं हुशार असून काय उपयोग? ती हुशारी अभ्यासात नको का दाखवायला? तुला माहितीये का त्याचा अभ्यास अजूनही मीच घेते. आता तूच सांग ना किती दिवस मीच अभ्यास घेत बसणार? मला काही कामं कमी आहेत का? मी घरचा स्वयंपाक करायचा यांचा डबा याचा अभ्यास घ्यायचा कॉलेजची लेक्चर्स घ्यायची हॉस्टेलचं मॅनेजमेंट मी एकटी कुठं कुठं पुरणार? आणि त्यात या दिवाळीच्या 4 दिवस सुट्ट्या असतात त्या पण सगळ्या फराळ आणि तयारी करण्यातच कधी जातात काही कळतच नाही. त्यातलं दिवसातलं 10 वेळा तरी याला शोधून काढायला लागतं ते वेगळं. हो मॅम सापडेल आणि मला कुठे दिसला ना तर मी त्याला पाठवतोच घरी. ओके नक्की पाठव. चल निघते मी आता. येस हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी मॅम. आणि तुला काही लागलं तर नक्की घरी ये. आणि तुझ्या जेवणाचं काय? कॅन्टीन मध्ये. अरे हो ते एक बरं आहे. अम्मा काही कुठे जात नाहीत नाही तर तुमच्यासारख्या मुलांचा प्रॉब्लेमच व्हायचा ना. तरी घरच्या जेवणाची आठवण झाली तर नक्की घरी ये. नक्की मॅम. चल आता मी निघते. आशय दिसला तर नक्की पाठव. हो हो पाठवतो. ओके चल बाय बाय. सगळं मी केलंय तुझ्यासाठी. अरे तू आज येणार आहेस ना म्हणून काल हॉस्पिटलला सुद्धा आली नाहीये ती. अरे दिवसभर हेच बनवणं सुरू होत. मी संध्याकाळी घरी आलो तर हातात फराळाची प्लेट म्हटलं दिवाळी आली इतक्यात. आता ही एंट्रन्स एक्झाम त्यांनी क्रॅक केली की मग इथे दिवाळीला असणार आहे का तो आपल्यासोबत? थेट ताईकडे जावं लागेल युएसला.